टायको ब्राहे या वैज्ञानिकाने वर्षानुवर्षे आकाशाचं निरीक्षण केलं आणि आकाशातल्या ग्रहतारांच्या स्थानांविषयी त्याने अभ्यास केला. ही सगळी माहिती गोळा करून केपलरने त्याचे सुप्रसिद्ध 3 नियम मांडले. केपलरचा पहिला नियम हा सूर्यमालेतल्या ग्रहांच्या भ्रमणकक्षांबद्दल आहे, म्हणजेच ऑर्बिट्सबद्दल आहे. त्याने असं म्हटलंय की सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरतात. लंब वर्तुळाकार मार्ग म्हणजे काय? इंग्रजीमध्ये आपण याला एलिप्टिकल पाथ असं म्हणतो. हे लंब वर्तुळ कसं काढायचं हे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. लंब वर्तुळाला दोन नाभे असतात आणि भ्रमण करणाऱ्या कुठल्याही वस्तूच्या दोन्ही नाभ्यांपासून अंतरांची बेरीज ही स्थिर असावी लागते. असं ज्यावेळी घडतं त्यावेळी त्या वस्तूचा भ्रमण मार्ग हा लंबवर्तुळाकार होतो. लंबवर्तुळ हा एक कॉनिक सेक्शन म्हणजे शंकूपासून तयार होणारा एक भाग आहे असं आपण म्हणूयात. इथं दोन शंकू काढलेले आहेत आणि या शंकूंना छेदणारे प्रतल दाखवलेले आहेत. प्रतल जर शंकूच्या तळाशी समांतर अशा पद्धतीने शंकूला छेदत असेल तर तो छेदन झालेला भाग हा एखाद्या वर्तुळासारखा दिसतो, म्हणजे या ठिकाणी तयार झालेला छेद वर्तुळाकार आहे. उलट प्रतळ हे थोडस कोन करून जर त्या शंकूला छेदत असेल तर जो छेद तयार होतो तो छेद अन्वस्ताकार म्हणजे पॅराबोलिक तयार होतो. तुम्ही क्रिकेटची मॅच पाहता त्यावेळी दूरवरचा खेळाडू क्षेत्ररक्षक हा जेव्हा यष्टीरक्षकाकडे विकेट कीपरकडे चेंडू फेकतो त्यावेळेला तो चेंडू ज्या मार्गाने भ्रमण करतो हा मार्ग पॅराबोलिक असतो. याचा अर्थ सुरुवातीला त्याचं जमिनीपासूनचं अंतर जवळजवळ शून्य असतं, मग ते वाढत वाढत जातं आणि त्यानंतर ते कमी कमी होत जातं आणि यष्टीरक्षकापर्यंत बॉल पोहोचल्यावर ते जवळजवळ शून्य झालेलं असतं. तिसऱ्या प्रकारात जर हे प्रतल काही विशिष्ट कोन करून शंकूला छेदत असेल तर इथे वर्तुळ किंवा पॅराबोला तयार न होता या ठिकाणी लंब वर्तुळ तयार होतं. त्यामुळे हा तिसरा कॉनिक सेक्शन आहे लंब वर्तुळ. पहिला छेद वर्तुळ, दुसरा अनुवस्त किंवा पॅराबोला आणि तिसरा छेद लंब वर्तुळ किंवा एलिप्स. आणि मग चौथा प्रकार त्याच्यामध्ये असतो तो म्हणजे परास्त किंवा हायपरबोला. तर हे चारही शंकू किंवा प्रतल यांचे छेद किंवा कॉनिक सेक्शन्स कशी असतात? आता यांच्यापैकी केपलरने असं म्हटलं की ग्रह हे सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरतात. त्याचबरोबर काही धूमकेतू कॉमेट हे सुद्धा लंब वर्तुळाकार मार्गाने फिरताना दिसतात आणि त्यामुळे हे काही वर्षांनंतर पुन्हा पुन्हा दिसत राहतात. याचं उदाहरण म्हणजे हॅलेचा धूमकेतू. हा दर 76 वर्षांनी आपल्याला दिसतो. हॅले धूमकेतूची भ्रमणकक्षा ही सुद्धा लंब वर्तुळाकार आहे. काही धूमकेतू मात्र एकदाच दिसतात आणि पुन्हा दिसण्याची शक्यता नसते. ते सूर्यमालेत प्रवेश करतात, सूर्यमालेमध्ये सूर्याला प्रदक्षिणा घालून ते परत जातात आणि ते परत येत नाहीत. त्यांची जी भ्रमणकक्षा असते ती अनुवस्ताकार किंवा पॅराबोलिक असते. केपलर पहिल्या नियमात असं म्हणतो की ग्रहांच्या ज्या भ्रमणकक्षा आहेत या सगळ्या लंबवर्तुळाकार किंवा एलिप्टिकल आहेत आणि त्याचा कुठल्या तरी एका नाभीवरती सूर्य आहे.